अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावती येथे आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावतीत महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खुडके यांच्या पाठीशी महायुती पूर्ण ताकदीनिशी उभी आहे असं जाहीर सभेतून वक्तव्य करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं जाहीर आवाहन भारतीय जनता पक्षाला केलंय। पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महायुती सरकारच्या काळामध्ये अमरावतीमध्ये परिवर्तन झालंय। नांदगाव पेठ MIDC मध्ये मेगा टेक्सटाईल पार्क, अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा अशी एक नाही अनेक काम आम्ही केली। ही कामे करत असताना महायुतीतील सर्व घटक पक्षांची पूर्णपणे साथ लाभली म्हणून निवडणुकीतही महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही संपूर्ण ताकदीनिशी उभे आहोत। आमचा एकच धर्म आहे तो म्हणजे महायुती धर्म। महाभारताच्या लढाईमध्ये येतो धर्मस्ततो जयः म्हणजेच जिथे धर्म आहे तिथे विजय आहे आणि आपल्याला धर्म हेच सांगतो जो काही पक्षाने महायुतीने जो उमेदवार दिला आहे त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे राहा। म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी ही महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभी आहे असं देखील उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती येथे जाहीर सभेतून म्हटलं आहे। तुम्हाला सांगतो कोणी तुमचं बुद्धिभेद करेल तरी त्याचा विचार करू नका। आता आपला एकच धर्म आहे आणि तो महायुतीचा धर्म आहे, महायुतीचा धर्म। आणि त्याच वेळी हे देखील सांगितलं पाहिजे की अमरावती मतदारसंघामध्ये देखील सुलभाताई खोडकेंच्या पाठीशी आमची महायुती पूर्णपणे या ठिकाणी उभी आहे। जो पक्षाने महायुतीने दिलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांना उभा राहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट RCN News।